नमस्कार। अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। जात, धर्म आणि भाषा यांच्या आधारावर निवडणूक लढवणं यापुढे अवैध ठरणार, सर्वोच्च न्यायालय। बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून अनुराग ठाकूर आणि सचिवपदावरून अजय शिर्के यांची सर्वोच्च न्यायालयाकडून हकालपट्टी। जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अण्वस्त्र वहनाची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या अग्निचार क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। कांद्याचे पडते दर रोखण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतीत 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्राचा निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर, लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लखनौ इथं सभा। आणि दिल्लीतल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातल्या केडी जाधव कुस्ती स्टेडियमवर प्रो रेसलिंग लीगच्या दुसऱ्या टप्प्यातल्या स्पर्धा आजपासून। आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त। निवडणूक प्रक्रिया ही धर्मनिरपेक्ष प्रक्रिया असून यापुढे उमेदवार किंवा मतदारांच्या जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या आधारावर मतं मागून निवडणूक लढवणं अवैध मानलं जाईल असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला। असा प्रयत्न झाला तर हा प्रकार बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जाईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। हिंदुत्वाशी संबंधित विविध याचिकांवर एकत्रित सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय घटनापीठानं हा आदेश दिला। देशाचं संविधान धर्मनिरपेक्ष आहे। जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या आधारावर मतं मागणं हा एक प्रकारे भ्रष्टाचार असून तो यापुढे खपवून घेतला जाणार नाही। धर्माच्या नावाखाली केलेला प्रचार यापुढे बेकायदेशीर ठरवला जाईल असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे। सर्वोच्च न्यायालयानं आज बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी केली आहे। ठाकूर यांच्यावर चुकीची माहिती देणं, सुधार प्रक्रियेत व्यत्यय तसंच खोटं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आरोप होता। ठाकूर यांच्या विरोधात अवमानना कारवाई सुरू करण्याचंही सर्वोच्च न्यायालयानं ठरवलंय। बीसीसीआयमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या न्यायालयाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीत अडथळे आणल्याबद्दल ठाकूर यांना का जबाबदार धरू नये असा प्रश्न न्यायालयानं विचारला आहे। लोढा समितीच्या शिफारशींची पूर्तता करण्यात कुचराई केली तर पदावरून दूर व्हावं लागेल असा इशाराही सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआय आणि राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे। नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत बीसीसीआयचे सर्वात वरिष्ठ उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम पाहतील तर सध्याचे सहसचिव सचिव म्हणून काम पाहतील। जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या आणि अण्वस्त्र वहनाची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या अग्निचार या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली। डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज दुपारी 12 सुमाराला ओदिशातल्या डॉ अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेतली। अत्याधुनिक तंत्रज्ञानानं हे क्षेपणास्त्र परिपूर्ण असून 4000 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे। कांद्याच्या घाऊक दरात होणारी पडझड रोखण्यासाठी तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतींना 31 मार्च 2017 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। राज्यात लासलगाव या कांद्याच्या बाजारपेठेत कांद्याचे भाव सुमारे 42% घसरले असून ते 12.80 रुपये प्रति किलोवरून 7.40 रुपये प्रति किलो झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। त्यातच राज्यासह कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून खरीपाचं पीक मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्यानं कांद्याची आवक वाढली आहे। केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतींना मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारला केली होती। त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं हा निर्णय घेतला आहे। उत्तर प्रदेशात लखनौ इथं आज भाजपची परिवर्तन रॅली होतीय। या रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत। उत्तर प्रदेशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या भाषणाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे। या सभेचं लखनौहून होणारं थेट प्रक्षेपण आता पाहूया। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितलं की उत्तर प्रदेशात भाजपा विकास आणि सुशासन देईल। पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचं भाषण झालं।
सपा आणि बसपाच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशचं प्रचंड नुकसान झालं। आता आपण या सभेचं थेट लखनौहून होणारं प्रक्षेपण पाहत आहोत। उत्तर प्रदेश भारतीय जनता पार्टी के युवा अध्यक्ष श्रीमान केशव जी मौर्य मंच पर विराजमान, सभी वरिष्ठ महानुभाव और विशाल संख्या में पधारे हुए मेरे प्यारे भाइयों और बहनों, मैं कई वर्षों से राजनीति में हूं, भारतीय जनता पार्टी में राष्ट्रीय स्तर पर संगठन का कार्य करने का सौभाग्य मिला, मुख्यमंत्री के नाते कार्य करने का अवसर मिला, 2.5 साल से प्रधान सेवक के रूप में आपकी सेवा करने का अवसर मिला, सैकड़ों रैलियों में संबोधन करने लेके जाने का अवसर भी मिला, लेकिन मेरे पूरे जीवन काल में इतनी बड़ी रैली संबोधन करने का मुझे सौभाग्य नहीं मिला। मैं स्वयं जब लोकसभा का चुनाव लड़ रहा था तब भी हिंदुस्तान के किसी कोने में ऐसा विराट दृश्य देखने का सौभाग्य मुझे नहीं मिला। आज सुबह 10 बजे दिल्ली में मेरी एक मीटिंग चल रही थी तो हमारे एक साथी ने मुझे मोबाइल फोन पर, यहां लखनऊ के कुछ पत्रकारों ने जो ट्वीट किया होगा वो ट्वीट दिखाया, उसमें सारे फोटो थे यहां की भीड़ के। तो मैंने ऑफिस के लोगों को बुलाया, मैंने कहा भाई कहीं गलती तो नहीं हो रही है, ये 10 बजे इतनी भीड़ आ गई है, हमारी तो 2 मीटिंग बाकी है, निकलने का समय देर से है। पंतप्रधानांचं भाषण सध्या सुरू आहे, पण तत्पूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचंही भाषण झालं। सपा आणि बसपाच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशचं प्रचंड नुकसान झालं, त्यामुळे उत्तर प्रदेशातले युवा इतर राज्यात जात असून दुसऱ्या राज्यांच्या विकासात उत्तर प्रदेशातल्या युवा पिढीचं मोठं योगदान आहे असं शहा म्हणाले। उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी पार्टीमधल्या कौटुंबिक संघर्षामुळे तिथल्या राजकीय घडामोडींना रोज नवं वळण मिळत आहे। समाजवादी पार्टीचं येत्या 5 जानेवारीला बोलावलेलं राष्ट्रीय अधिवेशन पुढे ढकलल्याची घोषणा सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी केली आहे, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज सकाळी एक विशेष बैठक बोलावली। या बैठकीला सर्व आमदार खासदार आणि प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दरम्यान मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काल बोलावलेल्या अधिवेशनात त्यांची समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे, तर मीच समाजवादी पक्षाचा खरा अध्यक्ष असून याबाबतचा गोंधळ निस्तरण्यासाठी आता निवडणूक आयोगानंच मध्यस्थी करावी असं पत्र मुलायमसिंग यादव यांनी आयोगाला पाठवलं आहे।
भारतीय वकिलातीतल्या अधिकाऱ्यांना पाकिस्तानच्या कैदेत असणाऱ्या कुलभूषण जाधव आणि हमीद नेहाल अन्सारी यांची भेट घेता यावी अशी मागणी भारतानं पाकिस्तानकडे केली आहे. हेरगिरी करण्याच्या आरोपावरून जाधव यांना पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे तर अन्सारीवर एका मुलीला भेटण्यासाठी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात बेकायदेशीररित्या घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. भारत आणि पाकिस्ताननं काल परस्परांच्या अटकेत असलेल्या नागरी कैद्यांच्या आणि मच्छीमारांच्या नावांची यादी एकमेकांना सोपवली. दोन्ही देशांमध्ये पूर्वी झालेल्या करारानुसार जानेवारी आणि जुलै महिन्यात ही यादी एकमेकांना दिली जाते. एकमेकांच्या आण्विक संस्थांवर हल्ला न करण्याच्या करारानुसार दोन्ही देशांनी एकमेकांच्या आण्विक संस्थांची यादीही दिली आहे. पश्चिम बंगालला लागून असलेल्या भारत आणि बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर होणारी घुसखोरी रोखण्यासाठी लेझर भिंती आणि स्मार्ट सेन्सर्स उभारले जाणार आहेत. नदी किनारचा प्रदेश आणि सैन्य तैनात नसलेल्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करून दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी हे काम तातडीनं केलं जाईल असं सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पुढल्या वर्षापर्यंत लेझर भिंतींची उभारणी करून प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू केली जाईल. भारत हा शांतताप्रेमी देश असून सीमेवर शांतता राखण्याचा भारताचा प्रयत्न निरंतर सुरू आहे. मात्र वेळ पडली तर बळाचा वापर करायला भारतीय सैन्य मागेपुढे पाहणार नाही असा सज्जड इशारा नवनियुक्त लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे. रावत यांनी शनिवारी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर नवी दिल्ली इथल्या साऊथ ब्लॉक परिसरात त्यांना लष्कराची मानवंदना देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. हम अमन और शांति चाहते हैं लेकिन अमन और शांति का मकसद ये नहीं है कि हम कमजोर हैं. हम हर तरफ से काबिल हैं, ताकतवर हैं और अगर जरूरत आई तो हम किसी भी तरह से ताकत इस्तेमाल करने में पीछे नहीं हटेंगे. देशाच्या सीमेचं रक्षण करून शांतता प्रस्थापित करणं, देशात कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी याकरता सरकारला सहाय्य करणं तसंच देशावर आलेल्या कोणत्याही नैसर्गिक संकटात बचाव आणि पुनर्वसन कार्यात सहाय्य करणं हे लष्कराचं प्रमुख कर्तव्य असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. लष्करातला प्रत्येक जवान आणि प्रत्येक अधिकारी हा आपल्यासाठी महत्वाचा असून लष्करातल्या प्रत्येक जवानाच्या योगदानामुळे आपली सेना बलाढ्य आणि सक्षम झाली आहे असं रावत म्हणाले. देशातले गरीब, कष्टकरी, शेतकरी आणि मध्यमवर्गाला प्राधान्यानं कर्ज द्या या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत स्टेट बँकेसह काही राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जासाठीच्या आधार दरात कपात केली आहे. स्टेट बँकेनं एमसीएलआर अर्थात कर्जासाठीच्या आधार दरात 0.9% कपात केली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेनंही आपल्या आधार दरात घट केली आहे. पंजाब नॅशनल बँकेनं आपला एमसीएलआर कर्ज दर 9.15% कमी करून 8.45% केला असून युनियन बँक ऑफ इंडियानं हा दर 0.65% कमी केल्यानं तो 8.65% झाला आहे. विमुद्रीकरणामुळे सर्वच बँकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोकड जमा झाली असून त्याचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कर्जासाठीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज घेणं स्वस्त होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला जनसामान्यांच्या हिताच्या विविध योजनांची घोषणा करून जनतेला दिलासा दिला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, छोटे व्यापारी, शेतकरी आणि ग्रामीण तसंच शहरी भागातल्या नागरिकांच्या सोयीच्या अनेक योजनांची घोषणा केली. याविषयी जनतेनं समाधान व्यक्त केलं असून जाणून घेऊयात त्यावरील काही प्रतिक्रिया. मोदी सरांनी ज्या घोषित केल्या त्या निश्चितच आदिवासी महिलांपर्यंत पोहोचेल आणि त्यामुळे त्यांना इतका फायदा होईल की त्यांनी म्हणजे आतापर्यंत घोषणा होत होत्या पण त्या नुसतं कागदावरच राहत होत्या, त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या. आणि प्रत्येक व्यक्ती कसं त्या दिशेने काम करत आहे, जे आताचं जे सरकार आहे त्या दिशेने काम करत आहे आणि प्रत्येकावरती लक्ष देत आहे. आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जो काल निर्णय घेतला तो आम्हाला महिलांना खूप अतिशय
चांगला आणि व्यवस्थित वाटलेला आहे, कारण की 50 वर्षापासून असा निर्णय कोणीही घेतलेला नाही. आम्हा महिलांसाठी हा निर्णय खूप व्यवस्थित होता, कारण की आर्थिक व्यवस्था नसल्यामुळे ज्या महिला आर्थिक परिस्थितीमुळे महिलांना जे गरोदरपणात जे सकस आहार मिळायला पाहिजे तो मिळत नव्हता, आणि त्यामुळे मुलं अपंग किंवा कुपोषित जन्माला येत होते. त्यामुळे आता या संकल्पनेमुळे, नरेंद्र मोदी सरांच्या संकल्पनेमुळे, जो महिलांना सकस आहार मिळाला पाहिजे तो मिळेल. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ज्या विविध योजना जाहीर केलेल्या आहे त्याचं मी अगदी मनापासून हार्दिक स्वागत करते. विशेष म्हणजे आमच्या महिलांसाठी ज्या योजना जाहीर केलेल्या आहे त्या अतिशय स्वागतार्थ आहे. त्यामधली सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे आमच्या ज्या गर्भवती माता आहे त्यांच्यासाठी 6,000 रुपये देण्याचं नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेलं आहे. मातांचं मृत्यूदर कमी होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना त्यांनी आखलेल्या आहेत त्याही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोदींनी बऱ्याच योजना आणलेल्या आहेत, तरी गोरगरिबांचा ज्येष्ठ नागरिकांचा फायदा होणार आहे आणि मोदी सरकारला गोरगरिबांचा आशीर्वाद मिळणार आहे, तर त्यांनी ती ही कामं लवकरात लवकर करावी. माननीय पंतप्रधान साहेब यांनी शेतकऱ्यांना ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या शेतकऱ्यांना फायद्याच्या आहेत, कारण शेतकऱ्यांचं कर्ज घेण्यासाठी तारण ठेवायला लागायचे ते आता लागणार नाहीत. तसेच शेतकऱ्यांना व्यवहार करण्याचे असेल ते म्हणजे शेतीसाठी लागणारे अवजारे बी बियाणे खत रोख रक्कम खरेदी करावे लागत होते ते आता क्रेडिट कार्डद्वारे तसेच कॅशलेस मध्ये व्यवहार करू शकतात. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी व्यापार विकासासाठी जे निर्णय घेतले आहेत त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतोय. तसेच माझ्यासारखे जे छोटे मोठे व्यापारी आहेत जे व्यावसायिक आहेत त्यांना मुद्रा लोन अंतर्गत जी विनातारण हमी दिली आहे त्यासाठी मी त्यांचं स्वागत करतो. कॅशलेस प्रणालीचा स्वीकार करणं ही काळाची गरज असून कॅशलेसचं ज्ञान मिळवण्यासाठी युवा महोत्सव हे उत्तम साधन असल्याचं मत नक्षलविरोधी अभियानाचं विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजी बोडखे यांनी व्यक्त केलं. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातल्या कारवाफा इथं पोलीस प्रशासनानं महाराष्ट्र पोलीस रेजिंग डे निमित्त आयोजित केलेल्या युवा महोत्सव 2017 ते काल बोलत होते. युवकांनी विविध स्वप्न पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी शासकीय योजनांची मदत घेण्याचं आवाहन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी उपस्थित युवकांना केलं. विविध कला पथकांना यावेळी पोलीस विभागातर्फे पारितोषिकं देण्यात आली. 12 दिवस चालणाऱ्या या युवा महोत्सवात दररोज विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच कॅशलेस बँकिंग, स्पर्धा परीक्षा, कृषी, शिक्षण, क्रीडा आदी विषयांची माहितीही देण्यात येणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हक्काचं घर देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीनं बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नागपूरमध्ये झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या जनतेला 2019 घरं देण्याची महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येणार असून त्यासाठी केंद्रासोबतच राज्य सरकारही अनुदान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे महापौर प्रवीण दटके आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झाला. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं नागपूरला 21व्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून विकसित करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. जगातले आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतुकीसाठी स्मार्ट कॉरिडॉर, पब्लिक वायफाय प्रणाली तसंच ई प्रशासन अशा सुविधा नागपूरकरांना देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. नागपूर महापालिकेनं अंबाझरी इथं उभारलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. स्वामी विवेकानंदांचं स्मारक समाजाला प्रेरणा देणारं ठरेल असं सांगून भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि जातीयवादाविरुद्धच्या लढ्यात तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. नागपूर आणि विदर्भ आमची कर्मभूमी आहे. नागपूरचा विकास करताना मुंबई, नाशिक, पुणे या शहरांचा विकास करण्याची जबाबदारी सरकारनं स्वीकारली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. नागभूषण फाउंडेशनच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या नागभूषण पुरस्कारानं काल मुख्यमंत्र्यांना नागपूरमध्ये गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशातलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही एस सिरपूरकर, महापौर प्रवीण दटके आदी मान्यवर उपस्थित होते.
मानव धर्म हा मोठा धर्म असून परमात्मा सेवक मंडळाने 4 लाख लोकांना व्यसन मुक्त करून व्यसन मुक्तीच्या माध्यमातून मानव धर्माचं काम सुरू केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. परमात्मा सेवक मंडळ मानव मंदिर सांस्कृतिक भवनाच्या भूखंडाचं पुनर्वाटप आणि लीजचं नूतनीकरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात झालं त्यावेळी ते बोलत होते. बऱ्याच दिवसांपासून ही कामं प्रलंबित होती ती आज पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाला रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिकमधल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली. मराठा विद्या प्रसारकचे संचालक नानासाहेब महाले यांनी या सप्ताहाचं उद्घाटन केलं. फार्मसी अर्थात औषध निर्माण शास्त्राच्या 4 वर्षांच्या अभ्यासात विद्यार्थ्यांचा अनेक औषधांशी निगडीत शास्त्रांचा संबंध येतो. त्यात रोगांची माहिती आणि त्यासाठी असणारी औषधं यांचा अभ्यास करावा लागतो. हे केवळ कंपाऊंडर किंवा औषध विक्रेता नसून तर ते सर्व विभागाशी माहिती असलेले डॉक्टरच म्हणता येतील असं महाले म्हणाले. फार्मसिस्ट फॉर इंडिया रोल इन प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट इन डायबिटीज ही यंदाच्या सप्ताहाची संकल्पना आहे. या कार्यक्रमात 36 महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी झाले असून विविध माहितीपर कार्यक्रम तसंच स्पर्धा या सप्ताहात आयोजित करण्यात आल्या आहेत. दिल्लीतल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातल्या केडी जाधव कुस्ती स्टेडियमवर प्रो रेसलिंग लीगच्या दुसऱ्या टप्प्यातल्या स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यात रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. साक्षीनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करत इतिहास रचला होता. या स्पर्धेची सुरुवातीची लढत गतविजेता मुंबई भारतीय आणि हरियाणा हॅमर्स यांच्यात होणार आहे. 19 जानेवारीपर्यंत सुरु राहणाऱ्या या प्रो रेसलिंग लीग स्पर्धेत 6 संघ सहभागी झाले आहेत. मुंबई दूरदर्शन वृत्त विभागाच्या पुणे जिल्ह्याच्या प्रतिनिधी अॅडव्होकेट अपर्णा करंदीकर यांचं आज सकाळी अल्पशा आजारानं पुण्यात निधन झालं. त्या 43 वर्षांच्या होत्या. गेल्या 2 वर्षांपासून त्यांच्यावर किडनी विकारावर उपचार सुरू होते. करंदीकर यांनी मरणोत्तर अवयवदान केलं असून त्यामुळे 6 जणांना नव्यानं जीवदान मिळालं आहे. उत्तम लेखिका असलेल्या करंदीकर यांनी वकील म्हणूनही काम केलं. पुणे आणि सोलापूर न्यायालयात करंदीकर यांनी अनेकांना वकील म्हणून आपली विनामूल्य सेवा दिली. हवामान. दाट धुक्याचं प्रमाण वाढल्यानं राजधानी दिल्लीतलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर या खराब हवामानाचा प्रतिकूल परिणाम झालाय. सुमारे 53 रेल्वेगाड्या उशिरानं धावत असून 26 गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलाय. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जात, धर्म आणि भाषा यांच्या आधारावर निवडणूक लढवणं यापुढे अवैध ठरणार, सर्वोच्च न्यायालय. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून अनुराग ठाकूर आणि सचिव पदावरून अजय शिर्के यांची सर्वोच्च न्यायालयाकडून हकालपट्टी. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अण्वस्त्र वहनाची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या अग्नी 4 या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. कांद्याचे पडते दर रोखण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतीत 31 मार्चपर्यंत मुदत वाढ देण्याचा केंद्राचा निर्णय. उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन घडल्याशिवाय देश बदलू शकत नाही, पंतप्रधान. आणि दिल्लीतल्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातल्या केडी जाधव कुस्ती स्टेडियमवर प्रो रेसलिंग लीगच्या दुसऱ्या टप्प्यातल्या स्पर्धा आजपासून. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.